नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या जागृती मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणीच्या वतीने समाजभूषण साहदू ठोंबरे सेवापूर्ती सत्कार सोहळा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भानुदास विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, माधवराव गायकवाड राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष, ज्ञानेश्वर कांबळे लीडकॉम माजी अध्यक्ष, वाघमारे साहेब विदर्भ नेते संभाजी पवार चार्टर्ड अकाउंट, श्री संगीता पराते महाव्यवस्था आणि उनवणे साहेब पीड यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजभूषण साहदू ठोंबरे सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी समाजातील मोठ्या प्रमाणात व मित्र परिवारातील मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी साहदू ठोंबरे यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार केला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. या संघ संचार विचारणा विक्रोल राष्ट्रीय चर्मकार संघ जिल्हा जरभरी परभणी शाखेच्या वतीने आज आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी सन्मान्य साहदू ठोंबरे साहेब यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने एक आढावा कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने सेवापूर्तीचा एक वेगळा समारंभ त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल प्रथम ते ठोंबरे त्यांचे परिवार आणि त्याचे सर्व सहकारी या सर्वांचे या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद. असेल महिला उद्योजक असेल तर 4.4% वार्षिक व्याज दर आहे आणि याची परतफेड तुम्हाला 15 वर्षामध्ये करायची आहे. परतफेड कधी करायची आहे? 15 वर्षामध्ये. म्हणजे आता जो फिक्स रेट होईल तो 15 वर्षापर्यंत तुम्हाला तो रेट मिळणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला व्हेंचर कॅपिटल जी योजना आहे त्या व्हेंचर कॅपिटलमध्ये तुम्हाला येत आहे. दुसरं एक स्टार्टअप इंडिया झाली, त्यानंतर व्हेंचर कॅपिटल झाले. मगाशी मी बोललो की आता वैयक्तिक पातळीवरती काम करण्याची जी आकाशवाणी केंद्र परभणी येथे सेवानिवृत्ती समारंभ कार्यालयातर्फे त्याच निमित्तानं मी 37 वर्षे सेवा करून आज सेवानिवृत्त झालेलो आहे. त्यानिमित्त समाजाने माझा सत्कार करायला ठेवला. तेव्हा त्यांना सांगितलं की माझा सत्कार केवळ सत्कार नका करायचा. आपल्याला आपण समाजापासून काहीतरी तळमळ करत राहतो आपण समाजासाठीच काम करायचं ह्या हेतूनं एखादा उद्योजकता मेळावा ठेवू आणि त्या निमित्तानं सत्कार ठेवा. केवळ सत्कार करून आपल्याला काय मोठेपणा दाखवायचा नाही, समाजासाठी काहीतरी करत राहिलं पाहिजे. या उद्देशानं आजचा महिला उद्योजकता मेळावा निमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सत्कारासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या परभणी शाखेनं तसेच राज्य लेवलवरती सर्वांनी मला जे भरभरून प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. तसेच माझा सत्कार करण्यासाठी परभणी शहरातील माझे मित्र, नातेवाईक आणि इतरसुद्धा आजूबाजूचे मित्र यांनी माझ्यासाठी इथं येऊन मला ज्या शुभेच्छा दिल्या आणि माझा जो आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी सर्वांचा आयुष्य ऋणी राहील. त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय भारत. बनण्यासाठी चर्मकार लोकांना आवाहन केलेलं आहे. मेळाव्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी मला इथं ठोंबरे दादांनी खास करून आवर्जून आमंत्रण दिलं. पहिले मेळावा एकत्रित चर्मकार महामंडळाचा आणि असा ठरलेला होता. त्यांनी मला स्वतः येऊन विनंती केली की मॅडम आमच्या सोबत तुम्ही काम केलं म्हणजे मेळाव्याच्या दृष्टीने तसा माझा चांगला एक संदेश जातो. त्या दृष्टीने थोडी माहिती द्या आणि कार्यक्रमाला सहभागी व्हा. मी नियोजन पण केलं दोघांनी बसून, पण आता त्यांनी तुम्ही ऐकलंच असेल भाषणामध्ये काही लोकांनी त्यांच्या आमच्या तक्रारी केल्या की महामंडळाच्या जीवावर संघटना काम करेल असं म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं ते मागे घेतलं. मी 2 पावलं मागे गेलो आणि आता आमचा दुसरा मेळावा जो आहे तो गंगा आमचा शासकीय मेळावा, टोटली शासकीय मेळावा, तो गंगाखेड तालुक्यात 10 तारखेला आहे. त्याच्यामध्ये जितके काही मला समाजाच्या लोकांचे काही चेक वाटप आहे किंवा माहिती आपल्या माहितीपत्रक तुम्ही इथं पण दिले आणि तिथं पण देणारच आहे.